तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे के क्वेश्चन्स कवर करणार असल्या कारण सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर या पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या टीमने आजपर्यंत एकही आय पी एल किताब जिंकलेला नाही खालीलपैकी कोणत्या टीमने एकही आय पी एल किताब जिंकला नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील दिल्ली बेंगलोर लखनौ या एकाही टीमने आतापर्यंत एकही आय पी एल कप जिंकलेला नाही पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोणते विटॅमिन जखम बरे करण्यास मदत करत असते खालीलपैकी कोणते विटॅमिन जखम बरे करत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सी जे आहे जखम बरे करण्यास मदत करते पाहूया भारताच्या राष्ट्रगीतामध्ये जय हा शब्द एकूण किती वेळेस आलेला आहे भारताच्या राष्ट्रगीतामध्ये जय हा शब्द एकूण किती वेळेस आला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील एकूण नऊ वेळेस भारताच्या राष्ट्रगीतामध्ये जय हा शब्द आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्या भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आलेली आहे भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून खालीलपैकी पे कशा असं मान्यता प्राप्त झाली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील चहाला जे आहे भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता मिळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया सर्व कर्मचारी महिला असलेले देशातील दुसरे टपाल कोणते आहे ते सांगायचं आहे सर्व कर्मचारी महिला असलेले देशातील दुसरे टपाल खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मुंबई या ठिकाणचे सर्व कर्मचारी महिला असलेले देशातील दुसरे टपाल ठरलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया संसदेचे कामकाज हिंदी व इंग्रजीमध्ये चालेल असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे संसदेचे कामकाज हिंग इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे खालीलपैकी कोण कोणत्या कलमात सांगले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कलम एकशे वीस मध्ये संसदेचे कामकाज इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषेत चालेल असे सांगण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया व्रजेश्वरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचे झरे आहेत व्रजेश्वरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचे झरे येतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो गरम पाण्याचे झरेचे आहे व्रजेश्वरी या ठिकाणी स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया अकलोली आणि व्रजेश्वरी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ते सांगायचं आहे अकलोली तसेच व्रजेश्वरी हे दोन ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामध्ये अकुली तसेच व्रजेश्वरी हे हे दोन हे ठिकाण स्थित आहेत पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यां छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर कोणत्या ठिकाणी भव्य मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भव्य मंदिर आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले श्री सैलम या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर मंदिर आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी गणेशपुरी हे गरम पाण्याच्या झऱ्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे गणेशपुरी हे गरम पाण्याचे झऱ्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये गणेशपुरी गरम पाण्याचे झरे ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूया श्रीशैलम हे प्रसिद्ध ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे श्रीशैलम हे प्रसिद्ध ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आंत प्रदेश राज्यामध्ये श्रीशैलम हे प्रसिद्ध ठिकाण स्थित आहे पुढच्यापासून पाहूया तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विद्यार्थ्यांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक हे गरम पाण्याचे ठिकाण स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया कांजरा हा प्रसिद्ध आजार खालीलपैकी कोणाला होत असतो कांजण्या हा प्रसिद्ध आजार मुख्यत्वेखालीलपैकी कोणाला होत असतो ऑप्शन क्रमांक एक राहील लहान मुलांचे आहे कांजनेहा हा आजार होत असतो पुढच्यापासून पाहूया कोणत्या रोगावरील रक्त नमुना रात्रीच्या वेळीच घेतला जात असतो खालीलपैकी कोणत्या रोगावरील रक्त नमुना फक्त रात्रीच्या वेळी घेतला जातो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हाती रोगावरील रक्त नमुना जो आहे रात्रीच्याच वेळी घेतला जातो पुढचा प्रश्न पाहूया विधानसभेमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात विधानसभेमध्ये जास्तीत जास्त, जास्त एकूण किती सभासद असू शकतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विद्यार्थ्यां जास्तीत जास्त पाचशे सभासद विधानसभेमध्ये असू शकतात पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे ते सांगा आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील मलेशिया हा जो देश आहे देशामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घालणे गैरकानुनी आहे पाहूया पुढचा प्रश्न अजीवनसत्वाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या फळफिकामध्ये सर्वात जास्त असते अजीवनसत्वाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या फळफिकात सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील गाजरामध्येचे आहे अजीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात असते पुढच्या प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थित आहे सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील किनवट तालुक्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा स्थित आहे पुढच्या प्रश्न पाहूया देशाचा राज्यकारभार राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो पण प्रत्यक्ष व्यवहार कोण करतो ते सांगायचं आहे देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो पण प्रत्यक्ष व्यवहार खालीलपैकी कोण करत असते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मंत्रिमंडळ न्यायमंडळ पंतप्रधान हे सर्व जे आहे देशाचा राज्यकारभार या ठिकाणी राष्ट्रपतींच्या नावाने करत असतात पुढचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाई यांना कोणता किताब दिला होता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वल्लमा देसाई यांना खालीलपैकी कोणता किताब दिला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सावित्री हा जो किताब आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाई यांना दिलेला होता पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी घोडझरी हे तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे घोडझरी तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घोडझरी हे तळे स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करत असते पुणे आणि सातारा या दोनही नद जिल्ह्यांची सीमा खालीलपैकी कोणती नदी तयार करते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पुणे तसेच सातारा या दोनही जिल्ह्याची जी सीमा आहे नीरा नदी तयार करत असते पुढच्या प्रश्न पाहूया क्लॉस्ट्रोडियम या जीवांमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो क्लॉस्ट्रॉडियम या जीवामुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील धनुर्वात हा जो वात आहे क्लॉस्ट्रॉडियम या जीवाणूमुळे होत असतो पुढच्यापासून पाहूया भगवान गौतम बुद्ध यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते भगवान गौतम बुद्ध यांना खालीलपैकी कोणकोणत्या नावाने ओळखतात ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सिद्धार्थ बुद्ध गौतम बुद्ध तसेच शाक्यमिनी बुद्ध या सर्व नावाने जे आहे गौतम बुद्धांना ओळखले जात असते पुढच्यापासून पाहूया गुलाबी रंगाचे दूध देणारा एकमेव जगातील प्राणी खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं जा आहे गुलाबी रंगाचे दूध देणारा जगातील एकमेव प्राणी खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हिप्पो हा जो प्राणी आहे गुलाबी रंगाचे दूध देणारा एकमेव प्राणी आहे प्रा पुढचा प्रश्न पाहूया पुंगी हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे पुंगी लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हिमाचल प्रदेश या राज्याचा पुंगी हा लोकनृत्य प्रकार आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यां कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोण खरेदी करू शकत असतो कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तर ही खालीलपैकी कोण खरेदी करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील राज्य सरकार तसेच केंद्र सरकार कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही खरेदी करू शकतो पुढचा प्रश्न पाहूया तालछापर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे ल, ते सांगायचं आहे तालछापर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक एक आहे राजस्थान राज्यामध्ये तालछापर हे अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया साधना हे प्रसिद्ध नियतकालिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते साधना हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते तर ऑप्शन क्रमांक तीन एक आहे साने गुरुजी यांनी साधना हे नियतकालिक सुरू केलेले होते पुढच्या प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहे खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अकोला रत्नागिरी अहमदनगर या सर्व जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया पौर्णिमा ही अनुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते पौर्णिमा अनुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मुंबई या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये पौर्णिमा अणुभट्टी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो मूत्रपिंड हा जो अवयव आहे जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव ठरलेला के? आहे भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणत्या व्यक्तीने केला होता भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील लॉर्ड वॉलिस यांनी जे आहे भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद केलेला होता पुढच्या प्रश्न पाहूया कारगिल युद्ध भारतामध्ये एकूण किती दिवस चालले होते कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकूण साठ दिवस भारतामध्ये कारगिल युद्ध चाललेले होते पुढच्या प्रश्न पाहूया पाचोचे बेट म्हणून कोणत्या दिशा असे ओळखले जात असते पाचोचे बेट म्हणून खालीलपैकी कोणत्या दिशाला ओळखतात ऑप्शन क्रमांक चार योग्य की राखी श्रीलंका या देशाला पाचूचे बेट म्हणून ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेण्यात येत नसते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नसते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्यासमोर दोन राहील राज्यपाल या पदासाठी निवडणूक घेतली जात नसते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये बावनथडी हा प्रसिद्ध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये बावनथडी प्रसिद्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन राहील भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बावनथडी प्रकल्प स्थित आहे ते वर्षातील मुलांना सर्वात जास्त कशाची गरज असते ते सांगायचं आहे बारा ते अठरा वर्षाखालील मुलांना खालील पैकी कशाची सर्वात जास्त गरज असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील प्रथिनांची बारा ते अठरा वर्षाखालील मुलांना सर्वात जास्त आवश्यकता असते पुढच्यापासून पाहूया सिंह हा प्राणी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह असलेला आहे, आहे। ते सांगायचं आहे सिंह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कुठे आहे श्रीलंका देशाचे राष्ट्रीय चिन्ह सिंह प्राणी आहे पुढच्यापासून पाहूया खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात येते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणते सरोवर जम्मू काश्मीर राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दाल सरोवर तसेच उलर सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात येते पुढचा प्रश्न पाहूया काळे लोह भारतातील कोणत्या राज्यात आढळते काळे लोह भारतातील कोणत्या राज्यात आढळते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील गोवा या राज्यामध्ये काळे लोह आढळत असते सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरणारे आहेत खालीलपैकी कोणकोणते रोग हवेमार्फत पसरणारे आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील क्षयरोग तसेच सर्दी तसेच इन्फ्लुएन्झा हे सर्व रोग जे आहे हवेमार्फत पसरत असतात पुढचा प्रश्न पाहूया पांढरलेली खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे Okay. पांढरी लेली खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील इटली या देशाचे पांढरी हे राष्ट्रीय चिन्ह आहे पुढच्या पासून पाहूया विद्यार्थ्यांनो पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्यात येत असतो पद्मभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जात असतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील प्रजासत्ताक देणेच आहे भारतामध्ये पद्मभूषण पुरस्कार दिला जात असतो पुढच्या पासून पाहूया पार् या ठिकाणी भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून अंमलात आणले गेलेले आहे भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवसापासून कोणत्या वर्षापासून अंमलात आणलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या वर्षीय दिवसापासून संविधान हे अंमलात आणलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जात असते परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोण असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो या ठिकाणी पंडित नेहरू यांनाचे आहे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनकोथी कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत खालीलपैकी कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मेघालय राज्यामध्ये भारतातील सर्वात स्वच्छ उमनगोत येते पुढचा प्रश्न पाहूया मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे एकूण किती टक्के वजन असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो एकूण वजनापैकी चौदा टक्के वजन हे शरीरातील हाडांचे असते या ठिकाणी पारसी भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत आलेला आहे पारसी भाषेतून खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत आला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील गुन्हेगार हा जो शब्द आहे पारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जात असते सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यास कर खालीलपैकी काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य राहील शिरा असे सर्व भागातील रक्त रत्याकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीसे म्हटले जाते पुढच्यापासून जा प्रश्न पाहूया स्टेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर वापरण्यात येत असते स्टेप्टोमायसिन औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरले जात असते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य राहील क्षयरोगावर जो आहे स्टेप्टोमायसिन हे औषध वापरले जात असते तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांना नक्कीच आवडलेली आहे आणि कारण त्या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे तर मित्रांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर